उल्लास नगर में पुलिस ने समाज के लोगों में एकता की भावना लाने के लिए इफ्तार पार्टी का आयोजन किया था। इस बारे में लेते अधिक जानकारी एसीपी मोतीचंद राठौड़ से। आपल्याला माहिती आहे की रमजानचा पवित्र महिना जवळपास एक महिन्यापासून सुरुवात झालेला होता आणि आज त्याचा शेवटचा रोजा होता आणि त्या निमित्ताने आपल्या शहरामध्ये विविध असे कार्यक्रम जे आहे, विविध म्हणजे सर्व धार्मिक संस्था आहेत किंवा धार्मिक किंवा राजकीय सामाजिक जीवनामधील जे काही व्यक्ती आहेत त्यांनी एकत्र येऊन अनेक असे उपक्रम आपल्या या शहरामध्ये घेतलेले आहेत। अशा प्रकारचं एक रोजा इफ्तारचा या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी इथलचे जे मंडळी आहेत त्यांनी अरेंज केलेला होता आणि त्यामध्ये आपण पाहत आहात की पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, त्या व्यतिरिक्त माननीय पप्पू कलानी साहेब जे माजी विधानसभा सदस्य आहेत ते आहेत, त्या व्यतिरिक्त इतरही काही राजकीय व्यक्ती आहेत, सर्व सामाजिक या ठिकाणी जे आमचे मुस्लिम बांधव आहेत भगिनी आहेत आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी अरेंज करण्यात आलेला होता आणि त्यानिमित्तानं आज आम्ही इथं सर्व उपस्थित झालेलो आहोत। आपल्या या शहरानं नेहमी एक धार्मिक सामंजस्याचं वातावरण ठेवलेलं आहे, कधीही कोणत्या प्रकारचं काळेमा फासणारी घटना आपल्या या शहरामध्ये घडलेली नाही आहे। हे आपल्या सर्वांसाठी आणि इथलच्या समस्त जनतेचं हे क्रेडिट आहे, समस्त जनतेचं हे प्रयत्न आहेत आणि एक चांगलं सौहार्द आपल्या या शहरामध्ये आहे। रमजान ईद साजरी केली जाणार आहे, ती आपल्या शहरामध्ये साजरी केली जाईल, इतरही भागामध्ये साजरी केली जाईल। मी सर्व मुस्लिम बंधू भगिनींना आणि सर्व जे समस्त जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा देतो रमजान ईदनिमित्त आणि आपण सर्व गुण्यागोविंदाने ज्या प्रकारे प्रत्येक वर्षी आपण तो साजरा करतो तशा प्रकारे या वर्षीसुद्धा आपण सर्व साजरा करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आज जो इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, उल्हासनगरमधील सामाजिक ऐक्याचा हा एक चांगला योग आहे, लोकांनी चांगला पायंडा पाडलेला आहे आणि इथल्या बऱ्याच मंडळींनी सांगितलं की करोनाच्या काळानंतर किंवा करोनाच्या आधी वगैरे एकाच दुसऱ्या ठिकाणी व्हायचं, पण आता करोनानंतर मोठ्या प्रमाणात सगळ्या समाज बांधवांना एकत्र आणणारा आणि योगायोग असा आहे, रमजान ईद पण आहे आणि अक्षय तृतीया पण आहे, म्हणजे दोघांचंही म्हणजे हिंदू बांधवांचंही पावित्र्य आहे आणि मुस्लिम बांधवांचंही पावित्र्य आहे, हे निसर्ग किंवा निसर्गचक्रच आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतं आहे। मग त्याचा आपण सुवर्णमध्ये चांगला साधला, इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी येऊन विनंती केली की सर आपण उद्या इफ्तार पार्टीचं आयोजन करूया, म्हणलं काय हे नाही एकदम करू म्हणलं चांगलं, कारण सामाजिक सलोखा हा राहणं महत्त्वाचं आहे, कोणताही सण साजरे करणं हे आनंदानं साजरे करणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळं आज या ठिकाणी सर्वजण सर्व राजकीय सामाजिक आणि सर्व धर्म सर या ठिकाणी पदाधिकारी हजर राहिले आणि हा एक चांगला सोहळा पार पडला, याबद्दल मी संयोजकांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि सर्व हिंदू मुस्लिम सर्व बंधू भगिनींना रमजान ईद आणि अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।